अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर मला खूप कमेंट आल्या होत्या, खूप रिक्वेस्टेड हा व्हिडिओ आहे. मला मागच्या आठवड्यापासून जवळपास कमेंट येत आहे की ताई उद्यापण हे चौथ्या गुरुवारी करायचं आहे की पाचव्या. चौथा गुरुवार तर आता झालेला आहे तर त्यामुळे आपल्याला उद्यापण हे पाचव्या गुरुवारीच करायचं आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी अमावास्या लागते आहे. तर त्यामुळे खूप महिलांना असा प्रश्न पडलेला आहे की पाचव्या गुरुवारी संध्याकाळी अमावास्या लागते मग उद्यापण कधी करायचं. हे बघा, खरं सांगू का, मला खरंच कळत नाही की महिलांना असं अमावास्या आहे म्हणजे खूप वाईट दिवस आहे असं तुम्ही डोक्यात का धरता की बापरे अमावास्या आहे. हे बघा, खरंच अमावास्या हा खूप प्रभावी दिवस असतो. या दिवशी आपण जे पण काही उपाय वगैरे करतो ना त्याचं खूप जास्त पटीने फळ हे आपल्याला मिळत असतं. असं काही नाही की तुम्ही त्या दिवशी काही शुभ कार्य वगैरे करू शकत नाही, उलट या दिवशी आपण आपल्या घरातली दरिद्री त्यानंतर नकारात्मकता घालवण्यासाठी खूप काही उपाय करू शकतो, सेवा करू शकतो. हे बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती लक्ष्मीपूजन कधी असतं दिवाळीचं. लक्ष्मीपूजन हे अमावास्याच्याच दिवशी असतं, त्या दिवशी अमावास्या असते आणि आपण संध्याकाळीच त्या दिवशी लक्ष्मीपूजनाची पूजा करत असतो जेव्हा अमावास्येचा काळ असतो. म्हणजे या अमावास्येच्या काळामध्ये लक्ष्मीपूजन केलेलं खूप फलदायी ठरतं, त्या तेव्हा उत्तम मानलं जातं. मग आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, आपण माता लक्ष्मीसाठी सेवा करतोय आणि त्या दिवशी मग जर अमावास्या येते तर अमावास्येचा आणि या उद्यापनाचा काहीही संबंध नाहीये. सगळ्यात पहिले मला तुम्हाला ते क्लिअर करायचं आहे. तर फक्त त्या दिवसापासून अमावास्या लागल्यानंतर नंतर पौष महिना सुरू होतोय, तर त्यामुळे काही काहींना तसे प्रश्न पडले. आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं म्हणजे मला हे सुद्धा प्रश्न आले होते की ताई मासिक धर्म असेल तर उद्यापण आधी करून घेतलं तर चालेल का. नाही, उद्यापण हे तुम्हाला शेवटच्या गुरुवारीच करायचं असतं आणि तेच योग्य समजलं जातं जर तुम्हाला मासिक धर्माची तेव्हा डेट असेल. काही काहींना असतं, माहीत असतं की या दिवशी मला मासिक धर्म हा येणारच आहे, पिरियड्स येणारच आहे. तर जर तुमची मासिक धर्माची तारीख असेल त्या दिवशी तरी तुम्हाला उद्यापण पाचव्या गुरुवारीच करायचं आहे 22 डिसेंबरला. तुम्ही घरातील तुमच्या मुलीकडून करून घेऊ शकता, तुमच्या जावेकडून, तुमच्या सासूबाईंकडून, कोणी पण तुमच्या. आणि बघा, देवाचं करायला कोणीही नाही म्हणत नाही आणि तुम्ही सगळं त्यांच्याकडून त्यांच्या हाते तुमच्या घरामध्ये करून घ्या, त्याचं फळसुद्धा तुम्हाला मिळेल आणि जे करून देतील त्यांना सुद्धा मिळेल. तर त्यामुळे उद्यापण हे आपल्याला शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे. मला पिरियड्स आहे वगैरे आणि काही अडचणीमुळे मी आधी करून घेते असं बिलकुल करू नका, शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे. तर माझ्या मते तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. फक्त हे बघा, गुरुवारी तुम्ही काय करू शकता, सकाळी जशी पूजा मांडणी करायची आहे तसंच आपल्याला करायचं आहे. सकाळी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, उपवास हा नेहमीप्रमाणे तुम्हाला संध्याकाळी सोडायचा आहे. तुम्हाला जर सवाष्ण त्या दिवशी बोलवायचे असतील, तुम्ही जर अमावास्येला खूप असं काही मानतच असाल, तुमच्या मनामध्ये काहीतरी अजून पण तरी प्रश्न येत असतील तर तुम्ही संध्याकाळी 7 वाजेच्या आत पण करू शकता. पण जरी तुम्हाला जमत नाहीये ना, तुम्ही समजा वर्किंग आहे आणि तुम्हाला त्या दिवशी उद्यापन सकाळी करणं शक्य नाही, संध्याकाळचाच वेळ तुमच्या हातात आहे, तरी पण तुम्ही करू शकतात. त्यामध्ये वाईट असं काहीही घडणार नाहीये, तो सुद्धा शुभ काळ आहे. तर त्यामुळे तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. जमत असेल तर संध्याकाळी 7 च्या आत करत, जमलं नाही तरी उद्यापन तुम्ही संध्याकाळी 7 नंतर करू शकता. अमावास्या ही अतिशय प्रभावी असते. मी प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला तुमच्यासोबत काहीतरी व्हिडिओ शेअर करत असते की त्या दिवशी आपल्याला आपल्या घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी काय काय उपाय करता येतात. तर त्यामुळे नक्की तुम्ही करा आणि मनात कुठलीही शंका न ठेवता जसं नेहमी तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता तसं तुम्ही करू शकतात. काहीही काळजी करू नका, महिलांना मी विनंती करते तुम्हाला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी मार्गशीर्ष महिना सुरू होण्याच्या आधी एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला काही वस्तू दाखवल्या होत्या की ह्या वस्तू तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरी आणा. तर आता येणारा जो गुरुवार आहे तो शेवटचा गुरुवार आहे आणि मी काही वस्तू तुम्हाला सांगते आहे. त्या वस्तूंचं महत्व काय आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला, कारण मला ह्या व्हिडिओमध्ये सगळंच सांगणं बिलकुल जमणार नाही. तर त्यामुळे मी तुम्हाला वस्तू फक्त सांगते आहे. त्या वस्तू तुमच्याकडे नसतील तर प्लीज घ्या. त्या घरात ठेवल्यामुळे, आपल्या देवघरात त्या ठेवल्यामुळे त्याचा खूप चांगला प्रभाव हा पडत असतो. म्हणून बस, बाकी या पलीकडे काहीच नाहीये. तर त्या वस्तू मी तुम्हाला सांगते आहे आणि मी तुम्हाला नंबर सुद्धा देते आहे स्क्रीनवर, त्या ताईंकडून तुम्ही त्या वस्तू मागवू शकता. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले म्हणजे श्रीयंत्र तुम्हाला घ्यायचं आहे. माता लक्ष्मीचं अतिशय प्रिय असं श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये पाहिजेच. श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही रुद्रयंत्र घ्या किंवा कुबेरयंत्र घ्या, हरकत नाही. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कमळगट्ट्याची माळ तुम्हाला घ्यायची आहे. लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला स्थापन करायची असेल तर येत्या गुरुवारच्या आधी तुम्ही कधी पण स्थापित करू शकता. यानंतर दुसरी गोष्ट गजांत लक्ष्मी म्हणजे गजलक्ष्मी, जे हत्ती येतात दोन, तर ते पण जे जसे नियमांनी असले पाहिजे तसे त्या ताईंकडे उपलब्ध आहे तर तुम्ही ते पण मागवू शकता. यानंतर कवड्यांचं तोरण त्या ताईंकडून दाखवायला घेऊन आलेली आहे.
तर हे अशा प्रकारे कवड्यांचं तोरण आहे, हे पण तुम्ही मागवू शकता. कवडे या माता लक्ष्मीला प्रिय असतं आणि हे घराच्या मुख्य दरवाजाला लावल्यामुळे काय होतं की नकारात्मकता जी असते ती घरामध्ये येत नाही. तर याचा फायदा आहे कुठलं पण हे बघा, हे सुशोभित करण्यासाठी सुद्धा म्हणजे डिझायनेबल आहे, तर त्यामुळे तुम्हाला जे घराची मुख्य दरवाजा आपण सुशोभित करत असतो तर ते पण तुमचं पर्पज सॉल्व्ह होईल, आणि जे आपण वास्तुशास्त्रानुसार विचार करतो तर ते पण पर्पज तुमचं सॉल्व्ह होईल, तर ते पण तुम्ही मागवू शकता. यासोबतच हा कलश आहे, सिल्वर पॉलिशचा कलश आहे, हा पण त्या ताईंकडे आहे. देवघरामध्ये तुम्ही याच्यामध्ये पाणी भरून हा स्थापित करू शकता, तर हा तुम्ही मागवू शकता. यानंतर वारांची रांगोळी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी आहे ही वारांची रांगोळी येते. प्रत्येक रांगोळीचं महत्व आहे, त्यावर मी स्पेशल एक व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे. आणि ही रांगोळी तुमच्या दारात काढल्यामुळे एकदम छोटी, तुम्ही देवारासमोर काढा, याच्यामध्ये थोडी मोठी साईज पण मिळते, म्हणजे पूर्ण माझ्या हाताच्या आकारा एवढी तेवढी पण मिळते, आणि ही एक साईज आहे. तर ही पण तुम्ही त्यांच्याकडून मागवू शकता. यानंतर तुम्ही गाय वासरू खरेदी करू शकता. यानंतर पावलं आहे, हे बघा मी पावलं दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये. हे बघा हे पावलं आहेत, तर यावर तुम्ही बघाल ना तर सगळे चिन्ह आहेत. मी तुम्हाला स्क्रीनवर पण एक फोटो देते, तर यावर काही चिन्ह आहेत म्हणजे धनुष्य आहे, चंद्र आहे, यानंतर मासा आहे, कमळ आहे, स्वस्तिक आहे, कलश आहे. तर आपण जे आपल्या उमऱ्यावर, घराच्या मुख्य उमऱ्यावर आपण जे पावलं लावतो ना प्लास्टिकचे वगैरे, ते लावण्यापेक्षा तुम्ही हे लावा, हे पंचधातूचे आहे. आणि वास्तुशास्त्रानुसार हे पावलं उमऱ्यावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीच नकारात्मकता येत नाही, आणि याचं खूप खूप लाभ आहे. याचा एक स्पेशल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तो पण तुम्ही बघू शकता. प्रत्येक याच्यावर जे खुणं आहेत त्याचं महत्व काय आहे ते पण मी सांगितलं आहे. तर मी तुम्हाला नंबर पण स्क्रीनवर देते, तर त्या नंबरवर कॉल करून तुम्ही ह्या वस्तू मागवू शकता. आता हे झालं उद्यापनचं. मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अमावास्यामुळे काही तुम्हाला घाबरून जायची गरज नाही, मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेसच तुम्हाला उद्यापन करायचं आहे. आता मी तुम्हाला उद्यापन कसं करायचं आहे ते सांगते. मांडणी तुम्हाला तुम्ही जशी प्रत्येक गुरुवारी करत आला तशीच करू शकता. खूप तुम्हाला काहींना खूप सुशोभित करायला आवडतं, ते पण तुम्ही करू शकता, हरकत नाही. वाचन किंवा सेवा जी तुम्ही पहिल्या गुरुवारपासून केली आहे तशीच करू शकता. मी आता परत एकदा सांगते, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहे. विष्णू भगवानांची ज्या घरामध्ये सेवा होते तर तिथून माता लक्ष्मी कधीच जात नाही, माता लक्ष्मी अतिशय चंचल असते. तर त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे बघा, श्रीयंत्रावर तुम्ही कुमकुमार्चन करू शकता. शेवटचा गुरुवार आहे, प्लीज महिलांनो मी तुम्हाला विनंती करते, हा गुरुवार तुम्ही हे बघा, महिनाभर तुम्हाला जमलं नसेल, तुम्ही वर्किंग असाल, लहान मुलं असेल, मान्य आहे मला, तुम्हाला महिनाभर नसेल जमलं ना तरी तुम्ही शेवटच्या गुरुवारी प्लीज थोडं लवकर उठा एक तास, पण या गुरुवारी सेवा करा, कारण हा गुरुवार खूप महत्वाचा आहे, शेवटचा गुरुवार आहे, आणि याचं फळ जे आहे ना ते आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळतं. म्हणून मी तुम्हाला अगदी कळकळीने सांगते, श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीला काय आवडतं, तर श्रीयंत्र आवडतं, त्यानंतर कुंकू आवडतं, तर त्यामुळे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचंच आहे. यानंतर 16 वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. सगळे मी जे मंत्र स्तोत्र सांगते ना, शक्य असतील तेवढे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते. 16 वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे, यानंतर कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, आणि किंवा तुम्हाला गुगलवर सुद्धा कुठे पण या गोष्टी मिळतात, पण तुम्हाला जर शक्य असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून सुद्धा तुम्ही त्या म्हणू शकता. आता ही अगदी छोटीशी सेवा आहे. यानंतर तुम्ही विष्णू सहस्रनाम सुद्धा म्हटलं तर अति उत्तम, म्हणायला ते थोडंसं अवघड आहे आणि मोठं आहे, संस्कृत शब्द खूप त्याच्यात काही काही मोठे आहेत, त्यामुळे पहिले तुम्हाला ते म्हणायला थोडं त्रास होतो, अवघड जातं. तर तुम्ही युट्यूबवर जरी ऐकलं फक्त लक्ष थोडं तिकडे देऊन ऐका आणि प्लीज म्हणा, विष्णूंची सेवा केलेली कधीही वाया जात नाही, माता लक्ष्मी आपल्यावर आपल्या घरावर प्रसन्न होते. तर या सेवा होत्या, या काही गोष्टी होत्या, या तुम्ही आणा आणि गुरुवारच्या आत तुम्ही आणल्या. बघा तुम्ही लवकर ऑर्डर देऊन जर आज मागवल्या ना तर तुम्हाला बघा लवकर मिळू शकतात त्या. आणि जरी नाही मिळाल्या, समजा तुम्ही ऑर्डर दिली आणि गुरुवारच्या आत तुम्हाला नाही मिळाल्या, तरी अजून पुढे भरपूर शुभमुहूर्त आहेत, त्यावेळेस सुद्धा तुम्ही स्थापित करू शकता. विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते, आणि ज्या घरामध्ये मी तुम्हाला परत सांगेल, जिथे आपण विष्णूंची सेवा करतो आणि ह्या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची केलेली सेवा कधीही वाया जात नाही. हे बघा आपण कष्ट करतो, ठीक आहे, कष्ट करायचेच असतात, तुम्ही फक्त लोळताय आणि सेवा करताय तर तुम्हाला कोणीही हातात काही आणून देणार नाही, पण आपल्या कष्टाला सुद्धा नशिबाची साथ मिळणं खूप महत्वाचं आहे. नाही तर आपण असे सुद्धा खूप लोक बघितले असतील जे खूप कष्ट करतात, खूप अभ्यास करतात, खूप म्हणजे प्रयत्न करत असतात, पण त्यांना पाहिजे तेवढी जे यश आहे, पाहिजे तेवढं यश त्यांच्या हातामध्ये कधीच येत नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खूप ते पुढे जाऊ शकत नाही जेवढं ते कष्ट करतात त्या मानाने.
तर त्यामुळे आपल्या कष्टाला सुद्धा नशिबाची साथ मिळावी म्हणून या सेवा आपल्याला करायचं आहे. शेवटचा गुरुवार आहे महिलांनो, प्लीज वाया रका जाऊ देऊ. एक तास तुम्ही लवकर उठा आणि सांगितलेल्या सेवा जमतील तेवढ्या करा, पण काहीच केलं नाही असं बिलकुल करू नका प्लीज. तर ही एक माहिती होती, ही एक सेवा होती, ही तुम्हाला येत्या गुरुवारी करायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.